हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत चॉकलेट ब्राउनीची रेसिपी शेअर करणार आहे, जी की लहान मुलांनाच नाही मोठ्यांनाही ही चॉकलेट ब्राउनी खूप आवडते। ही ब्राउनी आपण एगलेस आणि बिना ओव्हनची कशी बनवायची घरी, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी ही रेसिपी तुम्हाला इथे मी आज दाखवणार आहे। ही आईस्क्रीमसोबतही तुम्ही ब्राउनी सर्व करू शकता किंवा प्लेन तुम्ही नॉर्मली कॉफीसोबत किंवा चहासोबतही खाऊ शकता। तर चला आपण बनवायला घेऊयात। तर मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी थोडंसं गरम केलेलं आहे, त्याच्यावर काचेचं भांडं ठेवलेलं आहे। इथे आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचं आहे डबल बॉइलिंगवर। तर मी इथे अर्धा कप डार्क चॉकलेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप मी बटर टाकलेलं आहे। हे आपल्याला डबल बॉइलिंगवर व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे। तर बटर इथं हे आपलं रूम टेम्परेचरवरचं पाहिजे, फ्रीजमधून काढून डायरेक्ट जर ह्याच्यात टाकलं तर हे मेल्ट लवकर होत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित आपलं चॉकलेटही खराब होऊ शकतं। तर त्याच्यामुळं बटर हे इथे रूम टेम्परेचरवरचं वापरायचं आहे। आणि तुमच्याकडे जर डार्क कंपाऊंड नसेल तर तुम्ही इथं बाहेर बाजारामध्ये कोणत्याही डार्क चॉकलेट जे भेटतं ना, तुम्ही त्याचाही इथे वापर करू शकता। हे व्यवस्थित असं मेल्ट होईपर्यंत आपण आता ह्या डबल बॉइलिंगवर ठेवणार आहोत। आणि तुमचं जर पाणी पूर्णपणे असं गरम झालेलं असेल तर तुम्ही गॅस बंद करूनही ही प्रोसेस करू शकता। इथे बघा, माझं पूर्णपणे असं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि बटरसुद्धा। तर आपण हे आता खाली काढून थंड करून घेणार आहोत। थंड झाल्यानंतरून आपण ह्याच्यामध्ये आता इथे साखर टाकणार आहोत। 3/4 कप मी इथे साखर टाकलेली आहे आणि 3 ते 4 ड्रॉप्स असं व्हॅनिला इसेन्स पण टाकलेलं आहे। हे छान असं आपण आता एकत्र करून घेऊ। ही साखर व्यवस्थित अशी चॉकलेटमध्ये एकत्र झाली पाहिजे। इथे तुमच्याकडे जर चॉकलेट इसेन्स असेल तुम्ही त्याचाही वापर केला तरी चालेल। हे आपलं छान असं आता एकत्र झालेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये आता 3/4 कप दही टाकणार आहोत। दही खूप आंबट नाही वापरायचं ह्याच्यामध्ये। आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं। साखर, चॉकलेट आणि दही हे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। ह्याच्यात आपलं छान असं पातळसर एक बॅटर तयार होईल। पिठी साखर व्यवस्थित अशी ह्याच्यामध्ये एकत्र झाल्याशिवाय आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकणार नाही आहे। तर व्यवस्थित असं हे सगळं एकत्र करून घेऊ। आता आपण हे बॅटरमध्ये आता मैदा 1 कप घेतलेला आहे मी इथे। 1/4 कप इथं मी कोको पावडर आहे, ही अनसॉल्टेड कोको पावडर इथं मी वापरलेली आहे। त्याच्यानंतरून 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकत नाहीत ब्राउनीमध्ये, त्याच्यामुळे इथं फक्त बेकिंग पावडरचाच वापर केलेला आहे 1/2 चमचा। हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे, कारण कोको पावडर टाकल्यावर हे गाठी असतात त्या व्यवस्थित अशा फुटल्या पाहिजे। तर ते हाताने व्यवस्थित असं आपण आता इथे चाळून घेणार आहोत। हे चाळून झाल्यानंतरून मी इथे रवीच्या साह्याने हे बॅटर व्यवस्थित असं एकाच दिशेने एकत्र करणार आहे। व्यवस्थित असं हे दोन्ही मिक्स झालं पाहिजे, आपलं गाठी राहिल्या नाहीत पाहिजे ह्याच्यामध्ये। तुम्हाला जर हे बॅटर खूप घट्ट वाटलं नंतरून तर तुम्ही ह्याच्यात अगदी थोडंसं दूधही टाकू शकता। हे आपण छान असं आता एकत्र करून घेऊ। तुम्हाला जर माझे नवीन नवीन रेसिपीज जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा। आता इथे हे माझं मिश्रण व्यवस्थित असं एकत्र झाल्यावर मी अगदी ह्याच्यात थोडेसे अक्रोड आणि बदाम टाकलेले आहेत। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ह्या दोन्हींपैकी तुम्ही त्याचा वापर करू शकता, किंवा चोको चिप्सही हे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। हे छान असं आपण एकत्र करून घेऊ। एवढं घट्टसर बॅटरच हे ब्राउनीसाठी पाहिजे असतं। तर मी इथे टीन घेतलेला आहे केकचा, त्या टीनला मी सगळीकडून बटर पेपर लावलेला आहे आणि खाली तेलही लावलेलं आहे। हे बॅटर व्यवस्थित असं आपण आता ह्या टीनमध्ये ओतून घेणार आहोत। शक्यतो ब्राउनी चौकोनी भांड्यामध्ये किंवा आयत आकार भांड्यामध्येच करतात, त्याच्यामुळं मी इथे चौकोनी भांडं वापरलेलं आहे। आणि एका साईडला माझा कुकरही व्यवस्थित असा प्रीहीट करून घेतलेला आहे। तुम्ही कढईही वापरू शकता, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं कण ठेवायचं। आता हा टीन आपण आता टॅप करून घेऊ, जेणेकरून त्याच्यामधली जी एअर असते ती वरती येते आणि केक एकसारखा आपला फुगतो, वरतून मधोमध असं फुगत नाही। आणि मी इथे थोडंसं ब्राउनीला असं डेकोरेट करणार आहे। तर मी पाइपिंग बॅगमध्ये आपलं जे लहान मुलांचं न्यूट्रेला चॉकलेट स्प्रेड, त्याचा वापर मी इथे केलेला आहे। मला जर ह्याच्यामध्ये अजून कोणतेही ड्रायफ्रूट्स आवडत असतील तेही तुम्ही वरतून टाकले तरी चालतील। मी इथे व्यवस्थित असं हे डेकोरेट करून घेत आहे।
खूप सिंपल अशी मी ही डिझाईन काढलेली आहे ह्याच्यावर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यावर डिझाईन काढायची, तो टीन एकदा टॅप करायचा आणि मी इथे कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये हा टीन ठेवणार आहे। अगदी 45 मिनटं होईपर्यंत हा मी कुकर आता उघडणार नाही आहे, तोपर्यंत आपण इथे चॉकलेट गनाश करून घेऊ। इथे मी ब्राउनी सर्व करण्यासाठी हे चॉकलेट गनाश बनवते आहे। तुमच्याकडे जर चॉकलेट सॉस असेल तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल। मी इथे चॉकलेट गनाश बनवण्यासाठी 1/4 कप डार्क कंपाऊंड घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अगदी 2 चमचे मी इथे हेवी क्रीम टाकलेली आहे आणि हे चॉकलेट गनाश बनवून घेतलेलं आहे। इथे माझे 55 मिनटं झालेले आहेत। ही ब्राउनी शिजण्यासाठी मला 55 ते 50 मिनटं लागलेली आहेत। 40 मिनटानंतरून एकदा हा केक चेक केलता थोडासा कच्चा होता मधोमध, तर मी अगदी 10 मिनटं परत हा केक ठेवून घेतलेला आहे। इथे ही माझी चॉकलेट ब्राउनी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकशाल जशी कॅफेमध्ये भेटते ना तशी मस्त अशी ही चॉकलेट ब्राउनी माझी इथं तयार झालेली आहे। घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये ही चॉकलेट ब्राउनी आपली तयार आहे। तर इथे मी हिचे 6 तुकडे करून घेणार आहे जेणेकरून मी सर्व्ह करू शकते व्यवस्थित अशी। हे बघा अगदी मस्त अशी ही मधून फुगलेली आहे ही माझी चॉकलेट ब्राउनी इथं तयार झालेली आहे। तर मी इथेही तुम्हाला 2 पद्धतीमध्ये दाखवणार आहे। एक म्हणजे की ह्याच्यावर मी जे गनाश मगाशी बनवलं होतं ते मी ह्याच्यावर टाकणार आहे। थोडीशी ब्राउनी आपली ही गरम पाहिजे म्हणजे जेणेकरून हे गनाश व्यवस्थित असं मेल्ट होतं सगळीकडं। तर मी ओव्हनला ही गरम करणार आहे आणि मगच ह्याच्यावर मी हे गनाश टाकलेलं आहे। खूप छान अशी ही ब्राउनी लागते गरम गरम खायची। आणि इथेही माझी ब्राउनी थोडीशी मी परत गरम केली आणि मगच त्याच्यावर आईस्क्रीम टाकलेली आहे। कॅफेमध्ये जशी ब्राउनी भेटते तशी ब्राउनी आपली इथं मस्तपैकी तयार झालेली आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। ज्या चॅनलचं इंस्टाग्राम पेज हॅप्पी होम विथ स्वप्नालीलाही फॉलो करायला विसरू नका, त्याच्यावर तुम्हाला फूड रिलेटेड रील्स आणि फोटो बघायला भेटतील। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।